नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुखेडहून अहमदपूरकडे जाणारी बस दुचाकीला वाचवताना रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेली. सुदैवाने या अपघातात सर्व 12 प्रवासी सुखरूप आहेत. मुखेड तालुक्यात मागील 3 दिवसात सलग 3 अपघात झालेत. या 2 नागरिकांचा मृत्यू झाला तर 8 विद्यार्थी जखमी झालेत. त्या घटना ताज्या असतानाच पुन्हा शिरूर तासबंद ते मुखेड या राज्य महामार्गावर अहमदपूर आगाराच्या बसला दुचाकी स्वाराला वाचवताना मोठा अपघात झाला.